इथे टिकले तरच पवार ठाकरे फडणवीस शहाऐंशी पंगा घेऊ शकतात नो डाऊट सध्या महाविकास आघाडी स्ट्रॉंग फरक इतकाच भाजपच्या गणिताचा फॉर्म्युला यांच्या डोक्यात बसत नाही पुन्हा तुला की मला जागा वाटपात मीठ पडणार आणि ठाकरे वेगळा जाण्याचा निर्णय घेणार लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरताच पवार आणि काँग्रेस आडवे आले नेमकं घडलं का आगामी लोकसभा निवडणूक आणि राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे गटाकडून देखील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झालीय शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी चार वाजता मातोश्रीवर दक्षिण मुंबई लोकसभा विभाग क्रमांक बाराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे या बैठकीला कुलबा मलबार हिल मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत रविवारी ही बैठक तर दुसरीकडे रविवारी दुपारी चार वाजता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आगामी महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मोर्चे बांधणी करत बैठकांचं सत्र सुरू केल्याचं पाहायला मिळत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत लोकसभेच्या वीस जागांची मागणी मान्य करण्यात आली आहे तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागा वाटपावर ठाम राहण्याचा निर्णय लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीने एक समिती गठीत केली आहे ज्यामध्ये तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांना स्थान देण्यात आलंय लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे मुद्दा हा आहे की ठाकरेने महाविकास आघाडीत लोकसभेसाठी वीज जागांची मागणी केली आहे ती मान्य झाली पण मुद्दा पुन्हा तोच आहे की ज्या ज्या ठिकाणी वेळ येईल त्या त्या ठिकाणी घाव घालण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात लक्षात घ्या भाजपाची जर आपण रणनीती आखली किंवा पाहिली तर भाजपा ज्या ज्या ठिकाणी कोणताही उमेदवार स्ट्रॉंग किंवा वीक असेल त्या ठिकाणी त्या विद्यमान आमदार किंवा खासदाराचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही किंवा त्यांना पुन्हा तिकीट सुद्धा देत नाही पण अशीच भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये नसते वारंवार त्याच नेत्यांना आणि पुन्हा थोडीशी काही नाराजी समोर आली की त्यांना तिकीट दिलं जातं आणि कदाचित यामुळेच लोकांची मर्जी लक्षात न घेता त्यांच्या नेत्यांची मर्जी लक्षात घेतात आणि म्हणूनच तर काय राष्ट्रवादी शिवसेना किंवा काँग्रेस यांच्या नेत्यांचा पराभव होत असावा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा यावेळी जर जागा वाटपावरून हे तीनही पक्ष एकमेकांसोबत लढले नाही तर फडणवीस आणि शहांशी सामना करणं सोपं होईल का हेही कमेंट करून नक्की कळवा कर जागा वाटपापेक्षा ज्या ज्या ठिकाणी यांचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणचा प्रत्येक उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे का याही बाबत व्यक्त होत चला मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केल्यानंतर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र